महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्या बदनामीचं सत्र भाजप आणि त्यांच्या नेत्यांकडून जाणीवपूर्वक सुरू आहे आणि महापुरुषांच्या सन्मानार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं सतरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी मुंबईमध्ये महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महाराष्ट्रातील हजारो संभाजी ब्रिगेडचे मावळे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अॅडव्होकेट मनोज आखरे साहेबांनी संभाजी ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांना महापुरुषांच्या सन्मानार्थ आपल्याला मुंबईला जाण्याचा आदेश दिलेला आहे परंतु महाविकास आघाडीच्या या महामोर्चाला अजून पोलीस प्रशासनाने परवानगी दिलेली नाही असं कळतंय पण आम्ही थांबणार नाही महापुरुषांच्या सन्मानार्थ आमच्या अस्मितेचा लढा आणि इतर महाराष्ट्राच्या हिताच्या मागणीसाठी आणि त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आणि समृद्ध महाराष्ट्राच्या एकीसाठी संभाजी ब्रिगेड सतरा डिसेंबरच्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे जर कुणी अडवण्याचा प्रयत्न केला जर कुणी टोल वसुली करण्याचा प्रयत्न केला तर गाठ मावळ्यांशी आहे हा मोर्चा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी महाराष्ट्राच्या महापुरुषांच्या सन्मानासाठी वाचाळवीरांच्या विरोधात तमाम महाराष्ट्रातली सगळ्या जाती धर्माची सगळ्या विचारांची जनता या वाचाळवीरांच्या विरोधात या जातीयवाद्यांच्या विरोधात आता एक वटली आहे पुण्यामध्ये कडकडीत बंद पाळून या जातीवादी विचारांच्या लोकांना त्यांच्या जातीवादी विचारावर थैथायट करण्याचं काम मावळ्यांनी केलं आता मुंबईमध्ये येतोय परवानगी दिली नाही म्हणून हा मोर्चा थांबणार नाही तर सन्मानासाठी अभिमानासाठी आम्ही सगळे मावळे हे या मोर्चामध्ये शांततेच्या मार्गाने सहभागी होऊ